धारणी तालुक्यात असलेल्या टिटंबा गावातील विद्यानिकेतन शाळेमध्ये रात्री अज्ञात चोरट्याने प्रवेश करून साठ हजार सहाशे रुपयाचा शैक्षणिक साहित्य माल लंपास केला होता याच घटनेच्या तपासात धारणी पोलीस लागले असता दोघांना ताब्यात घेऊन त्यांना खाकी इसका दाखविताच त्यांनी इतर चोरट्याचे नाव स्पष्ट करून चोरी केल्याची कबुली दिली यामध्ये पोलिसांनी सहा आरोपीसह दोन विधी संघर्षी बालकांना ताब्यात घेतले चोरट्यांकडून पोलिसांनी एक दुचाकी तीन मोबाईल असा ऐकून दोन लाख तेरा हजार रुपयाचा माल जप्त केला आहे धारणी तालुक्यातील ग्राम टिटंबा येथील विद्यानिकेतन शाळामधून दरवाजे तोडून इसार कंपनीचे चार कॉम्प्युटर मॉनिटर किंमत पाच हजार रुपये प्रत्येकी पाच व्ही कॅमेरे एक यूपीएस आणि इतर साहित्य असा ऐकून साठ हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल अज्ञा चोरट्यांनी चोरी करून पसार झाले होते या घटनेची तक्रार दिनांक एकोणतीस जून दोन हजार तेवीसला धारणी पोलीस मध्ये दाखल करण्यात आली होती गुन्ह्याच्या तपासात धारणी पोलिसांनी गुप्त माहितीवरून दोन आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला होता दोघांची विचापुरूस केली असता त्यांच्या इतर साथीदारांची नावे त्यांनी पोलिसांसमोर उघड केली अशातच पोलिसांनी तत्काळ रवाना होऊन आरोपी राजकुमार शंकरलाल चिमोटे राहणार केसरपूर अंकुश शिवचरण भिलावेकर नीरज रामा काजदेकर नीरज बंशीलाल काजदेकर राम अमरसिंग जांभेकर आकाश झनकलाल धांडे सर्व राहणार टिटंबा यांना ताब्यात घेतले तर दोन विधी संघर्षित टिटंबा राहणारा तेवीस वर्षीय आरोपी नीरज पॅरेलाल जामुनकर हा पसार झाला आहे या कारवाईत पोलिसांनी चोरी गेलेला मुद्देमालसह एक दुचाकी तीन मोबाईल असा ऐकून दोन लाख तेरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही धडक कारवाई धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात ए एसआय बाळापुरे पोलीस अंमलदार गणेश घुले मोहित आकाशे जगत तेलगोटे अनुराग कथिलकर चालक धीरज जांबे यांनी केली आहेत